नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड, संचालक वायपी अकॅडमी मराठी व्याकरणच्या ऑनलाईन बॅचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मिशन टेट 2022 ही जी बॅच आहे आपण आजपासून स्टार्ट केलेली आहे आणि आजपासूनचे जे लेक्चर आहे रेग्युलर सिलेबस आपण बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया भाषेचे नेमके मूलभूत घटक कोणकोणते आहे, भाषा तयार कशा पद्धतीने होते, या घटकांची जी चर्चा आहे ती चर्चा आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून करूया आणि बाकीचे घटक एक एक आपण डेली या ठिकाणी घेणार आहे. आणि सर्व विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व विषयाचा अभ्यासक्रम सुद्धा आपण या बॅचच्या माध्यमातून घेत आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला भाषेचे जे काही मूलभूत घटक आहे ते मूलभूत घटक माहीत असणं गरजेचं आहे. मग भाषेच्या मूलभूत घटनामध्ये आलं वर्ण आला, त्यानंतर अक्षर आलं, वाक्य आलं, शब्द आलं, मग हे वर्ण अक्षर शब्द वाक्य व्याकरण हे कशापासून तयार होतात किंवा याला नेमकं काय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टींची जी सविस्तर चर्चा आहे ती सविस्तर चर्चा आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया भाषेचे जे काही मूलभूत घटक आहे ते मूलभूत घटक कोणकोणते आहेत. त्यामध्ये आपण जसं की आत्ता सांगितलं मी तुम्हाला कोणकोणते आहेत मूलभूत घटक, मग या ठिकाणी लिहून घेऊया आपण. जसं की वर्ण अक्षर, वर्ण त्यानंतर अक्षर शब्द वाक्य हे काय मूलभूत घटक आहे या ठिकाणी. मग यापासून हे वर्ण कशाला म्हणायचं, अक्षर कशाला म्हणायचं, शब्द कशाला म्हणायचं आणि वाक्य कशाला म्हणायचं. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं की वर्ण कशाला म्हणतात, अक्षर कशाला म्हणतात किंवा मग शब्द कशाला म्हणतात, वाक्य कशाला म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी करूया. सुरुवातीला आपण बघूया वर्ण. ठीक आहे, मग वर्ण कशाला म्हणायचं, वर्ण सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या बघूया वर्ण कशाला म्हणतात. मग या ठिकाणी वर्ण जो आहे तो तोंडावाटे, लक्ष द्या या ठिकाणी वर्ण कशाला म्हणायचं व्याख्या लिहून देतो, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनी, काय मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा विचारलं जातं की खालीलपैकी वर्ण कशाला म्हणतात किंवा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं, वर्ण अक्षर शब्द वाक्य असे ऑप्शन दिले जातात. तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तोंडावाटे जे काही मूलध्वनी आपण बाहेर पडतात, तोंडावाटे बाहेर पडणारे जे काही मूलध्वनी आहेत त्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, त्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो. आता यामध्ये अधिक माहिती जर बघायची असेल तर वर्णांना दुसरं नाव काय, तर वर्णाला दुसरं नाव आहे ध्वनिरूपे. काय आहे, ध्वनिरूपे. वर्णांनाच दुसरं नाव आहे ध्वनिरूपे. तुम्हाला कधी कधी विचारलं जाईल तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, ऑप्शन असेल या ठिकाणी शब्द, दुसरं असेल वाक्य, तिसरं असेल अक्षर आणि चौथं असेल या ठिकाणी ध्वनिरूपे. ठीक आहे, काय असेल ध्वनिरूपे आणि या ठिकाणी वर्ण ऑप्शनमध्ये नसेलच, मग या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ध्वनिरूपे. ठीक आहे, मग या ठिकाणी सरळ सरळ एकच लक्षात घ्यायचं आहे वर्णाला दुसरं नाव काय वर्ण, तर त्याला म्हणायचं ध्वनिरूपे. वरण, वरण म्हणतोय का आपण, वरण नाही, खाण्याचं वरण नाही, तिखट वरण फिकं वरण नाही, तर हे काय वर्ण आहे, वर्ण. ठीक आहे, तर वर्ण एवढा मुद्दा लक्षात घ्या. मग आता जे काही वर्ण आहेत, मग या ठिकाणी कोणतेही शब्द जसं की ज आलं, ठीक आहे, त्यानंतर प आलं, त्यानंतर म आलं, हे काय आहेत वर्ण आहेत. काय आहेत वर्ण आहेत आणि वर्णामध्ये ही व्यंजन आहेत, परंतु सर्वप्रथम आपण वर्णमालेमध्ये ते बघणारच आहे. तर सुरुवातीला ही वर्ण आहेत जसं की शहर, मग हे काय श यामधला वर्ण आहे, ह वर्ण आहे, र वर्ण आहे, मग हे काय झाले हे वर्ण झाले, हे मूलध्वनी झाले. मूलध्वनींना काय म्हणायचं, मग या ठिकाणी मूलध्वनींना काय म्हणायचं, वर्ण म्हणायचं. ठीक आहे, वर्ण म्हणायचं, वरण नाही म्हणायचं. मग आता या ठिकाणी जे काही ध्वनिरूपे आहे त्या ध्वनिरूपांनाच वर्ण असे म्हणतात किंवा वर्णांनाच आपण काय म्हणतो, ध्वनिरूप म्हणतो. आणि एखाद्या भाषेत जेवढे ध्वनी असतात तेवढेच वर्णही असतात. आता एखादी भाषा असेल त्यामध्ये जेवढे ध्वनी आहेत, काय जेवढे ध्वनी आहेत तेवढेच वर्ण आहेत, काय तेवढेच वर्ण आहेत, त्यालाच आपण वर्णालाच आपण काय म्हणतो, ध्वनिरूप म्हणतो. एकमेकाशी संबंधित आहे किंवा एकच नाव आहे, जसं की ध्वनी असेल किंवा वर्ण असेल हे एकच नाव आहे. मग आता यानंतरचा जर विचार केला आपण वर्ण, मग आता अक्षर कशाला म्हणायचं, मग यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो,
ठीक है, मग अक्षर की व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुलेला, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला, प्रत्येक आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला, खुणेला ठीक आहे, हा खून नाही, हा खून म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, खून मर्डर ठीक आहे। मग याला खला कोणता उकार आहे, पहिला उकार असणार आहे। मग या ठिकाणी खुणेला काय म्हणायचं, या ठिकाणी खुणेला अक्षर म्हणायचं। कोणत्या खुणेला अक्षर म्हणायचं, तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक जी खून असते ठीक आहे। आता मी काहीतरी आवाज काढतोय तोंडातनं, ती जी काही खून आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं अक्षर। मग अक्षरामध्ये काय, या ठिकाणी अक्षर म्हणजेच काय, तर अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, नाश न पावणारे, नष्ट न होणारे, क्षर न पावणारे, काय क्षर न पावणारे, क्षर न पावणारे किंवा नष्ट न होणारे, त्याला काय म्हणायचं, मग त्याला म्हणायचं अक्षर। आता अक्षर काय, अक्षराला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण सांकेतिक खुणा, काय म्हणतो सांकेतिक खुणा, सांकेतिक खुणा। अक्षर म्हणजेच काय, तर अक्षर म्हणजे या ठिकाणी सांकेतिक खुणा आहे। मग अक्षर म्हणजे सांकेतिक खुणा दिले, तर या ठिकाणी बघूया कोणकोणत्या आहे सांकेतिक खुणा। तर आपल्याला माहिती आहे नष्ट न होणार, लोप न पावणार किंवा क्षर न पावणार, हे अक्षर झालं। मग अक्षर आपण सर्व अक्षर असलेली या ठिकाणी ठीक आहे। मग या ठिकाणी अक्षर झाली, त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे तो मुद्दा बघूया या ठिकाणी। मग अक्षर मिळून काय तयार होतं, वर्ण मिळून, वर्णाच्या नंतर अक्षर, अक्षरच्या नंतर शब्द, मग शब्द कसे तयार होतात, शब्द, शब्द कशा पद्धतीने तयार होतात बघा या ठिकाणी। तर ज्यावेळेस ठराविक क्रमाने काय, ठराविक क्रमाने, ठराविक क्रमाने आलेल्या काय, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, ठराविक करणारे क्रमाने आलेला जो काय अक्षरांचा समूह आहे, त्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात ठीक आहे। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा जो समूह आहे त्या समूहाला काय म्हणतात, शब्द म्हणतात। परंतु त्याला काय, अर्थपूर्ण असला पाहिजे तो, अर्थपूर्ण ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी ठराविक क्रमाने आलेल्या जो काही अक्षराचा अर्थपूर्ण समूह आहे किंवा मग अर्थ प्राप्त होतो त्या समूहाला काय म्हणायचं, त्या समूहाला म्हणायचं शब्द। मग या ठिकाणी उदाहरणार्थ जर घेतला आपण शब्द कशाला म्हणायचं नेमकं, तर या ठिकाणी जसं की बदक घेऊया ठीक आहे, बदक, त्यानंतर मांजर। आता या ठिकाणी लक्षात द्या, आता बदकला आपण द क ब उलट सुलट लिहिलंय ठीक आहे, मग हे शब्द आहे का, हा शब्द नाही। कारण या ठिकाणी काय सांगितलंय, ठराविक क्रमाने आलेला जो काय अक्षरांचा अर्थपूर्ण समूह आहे, काय अक्षरांचा अर्थपूर्ण समूह सांगितलाय आपल्याला या ठिकाणी। मग अर्थपूर्ण आहे या ठिकाणी द क ब ब द क, मग अर्थपूर्ण कोणता आहे, तर बदक हा अर्थपूर्ण आहे, मग हा झाला शब्द। या ठिकाणी द क ब हा अर्थपूर्ण नाही, मग हा या ठिकाणी काय असणार आहे, हा शब्द असणार नाही। त्यानंतर मांजर, मग या ठिकाणी ज किंवा र मा ज ठीक आहे, अशा पद्धतीने जर लिहिलं, याला काय अर्थ प्राप्त होतो का, याला बिलकुल अर्थ प्राप्त होत नाही। आणि अर्थ प्राप्त होत नसेल तर हा या ठिकाणी शब्द आहे का, मग नाही। कारण ठराविक क्रमाने सांगितलं आपल्याला, काय ठराविक क्रमाने आलेला जो काय अक्षरांचा समूह आहे आणि तो अर्थपूर्ण आहे, त्या अर्थपूर्ण अक्षरांचा समूह आहे, त्या समूहाला त्या ठिकाणी शब्द म्हणतात। आलाय मुद्दा लक्षात। मग तुम्हाला विचारलं की बाबा वर्ण कशाला म्हणायचं, अक्षर कशाला म्हणायचं, शब्द कशाला म्हणायचं, तर ह्या गोष्टी आपल्याला प्रॉपर या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे। मग आपण शिकलोय वर्ण कशाला म्हणतात, अक्षर कशाला म्हणतात आणि शब्द कशाला म्हणतात। आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेऊया ठीक आहे। वर्ण बघितलं, अक्षर बघितलंय,
आता त्यानंतर शब्दासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याही बघूया आणि समोरचाही जो घटक आहे जसं की वाक्य वगैरे आहे त्या गोष्टी आपण शिकूया. ठीक आहे, तर या ठिकाणी सरळ सरळ लक्षात घ्या, शब्द कशाला म्हणायचं, ठराविक क्रमाने आलेला जो काही अक्षरांचा अर्थपूर्ण समूह आहे, अर्थपूर्ण समूह हा मुद्दा लक्षात घ्या, अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचं, शब्द या ठिकाणी म्हणतात. आता शब्दाचा वापर वाक्यात, जर आपण ज्यावेळेस शब्दाचा वापर वाक्यामध्ये करतो, कशाचा, शब्दाचा, शब्दाचा वापर वाक्यात केल्यास त्याला काय म्हणायचं, जे शब्द वाक्यामध्ये येतात त्याला आपण पद म्हणतो. हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला काय म्हणायचं मग, त्याला म्हणायचं पद. आणि शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती, काय, शब्दाचं जे काही मूळ रूप आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं प्रकृती. शब्दाचं जे काही मूळ रूप आहे, शब्दाचे जे मूळ रूप आहे त्याला काय म्हणायचं मग, त्याला म्हणायचं प्रकृती. आणि त्याला जर प्रत्यय जोडला आणि प्रत्यय जोडून जो तयार होणार आहे त्याला म्हणायचं विकृती. विकृती म्हणजे त्यामध्ये काय, प्रत्यय जोडून त्या मूळ रूपामध्ये बदल झाला त्याला म्हणायचं विकृती. आणि जो काही मूळ रूप आहे त्याला म्हणायचं प्रकृती. लक्षात येतोय मुद्दा, प्रकृती आणि विकृती यामधला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे. तर शब्दाचं जे काही मूळ रूप आहे त्याला म्हणायचं प्रकृती, आणि मूळ रूपामध्ये प्रत्यय जोडून जो बदल होतो त्याला म्हणायचं विकृती. विकृती म्हणजेच काय, बदल होणे. त्यानंतर काही महत्त्वाची शब्द जे आहे त्या शब्दाची आपण लक्षणं बघूया या ठिकाणी. शब्दाची जी काही लक्षणं आहे, महत्त्वाची एक दोन लक्षणं या ठिकाणी बघूया. शब्दाची लक्षणं कोणकोणती आहेत मग, शब्दाची लक्षणं, तर शब्दाची जी लक्षणं आहे त्यामध्ये शब्द जे आहे ते शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो. शब्द काय असतो, ध्वनी किंवा ध्वनी समूह. ठीक आहे, शब्द काय असतो, एकतर ध्वनी किंवा मग त्याला ध्वनी समूह म्हणतात, कारण आपल्या तोंडावाटे जे निघणारे मूळ ध्वनी आहे त्यांचा समूह आहे तो, त्यामुळे त्यांना काय म्हणतात या ठिकाणी, ध्वनी समूह. म्हणजेच या ठिकाणी शब्दाची जी लक्षणं आहे ती लक्षणं या ठिकाणी ध्वनी समूह असतात. आता शब्दाला सांकेतिक किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. सांकेतिक अर्थ शब्दाला काय, सांकेतिक अर्थ प्राप्त होणे गरजेचं असतं, सांकेतिक अर्थ. आणि त्यानंतर शेवटचं एक महत्त्वाचं जे लक्षण आहे, तर स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. कशाचा, शब्दाचा, स्वतंत्रपणे वापर, स्वतंत्रपणे वापर. तर या शब्दाबद्दल अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. तर शब्द ध्वनी किंवा ध्वनींचा समूह असतो, त्यांना सांकेतिक अर्थ प्राप्त असलं पाहिजे, आणि स्वतंत्रपणे त्यांचा जो वापर आहे तो वापर या ठिकाणी करता आला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, शब्द म्हणतो. शब्द कशाला म्हणतो, एकत्रित आपण बघितलंय की या ठिकाणी जे काही ठराविक क्रमाने जो काही अक्षरांचा समूह आहे आणि त्याला अर्थ आहे किंवा त्याला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे त्याला काय म्हणायचं मग, त्याला म्हणायचं या ठिकाणी शब्द. यानंतरचा जो घटक आहे महत्त्वाचा समोरचा तो आहे वाक्य. मग वाक्य कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या लिहून घेऊया आणि त्याचे उदाहरणसुद्धा आपण या ठिकाणी बघूया. आता महत्त्वाचा घटक आहे समोरचा वाक्य. ठीक आहे, वाक्य, मग या ठिकाणी वाक्य, वाक्य कशाला म्हणायचं, तर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा त्यालाच काय म्हणतात, अर्थपूर्ण जो काही शब्द समूह आहे, अर्थपूर्ण शब्द समूह, शब्द म्हणतात, सॉरी वाक्य म्हणतात. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात. वाक्य कशाला म्हणायचं मग, जो काही अर्थपूर्ण शब्द समूह आहे, काय, अर्थपूर्ण शब्द समूह आहे त्याला म्हणायचं वाक्य. किंवा मग पूर्ण अर्थाचं जे आपण बोलतो, पूर्ण अर्थाचे बोलणे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं वाक्य, वाक्य म्हणतात. पूर्ण अर्थाचे बोलणे त्याला काय म्हणतात, त्याच म्हणतात त्या ठिकाणी वाक्य. मग आता वाक्य कशाला म्हणायचं या संदर्भातली जी माहिती आहे माहिती आपण बघूया. आणि वाक्यामध्ये काय, तर अर्थपूर्ण शब्द समूह सांगितला, परंतु या ठिकाणी जर वाक्यामध्ये जर क्रम बदलला तर काय होणार आहे, वाक्यामध्ये जर एखाद्या आपण शब्दाचा क्रम बदलला,
क्रम बदलला तर काय होणार आहे, अर्थ राहणार आहे का तसा? नाही राहणार, कारण ह्या अर्थामध्ये पूर्णता बदल होणार आहे. क्रम जर बदलला अर्थामध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. त्यामुळे अर्थपूर्ण शब्द समूहाला काय म्हणायचं? वाक्य म्हणायचं. आणि पूर्ण अर्थाचे बोलणे त्याला सुद्धा वाक्य म्हणतात. एकतर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूह या दोघांनाही वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया आपण एखादं वाक्यासाठी. तर मंगेश पाणी पितो, ठीक आहे, मंगेश पाणी पितो. मग या ठिकाणी काय सांगितलं आपण? क्रम बदलला की अर्थ बदलतो. कशाचा? वाक्याचा. मग अर्थपूर्ण शब्द समूह आहे का बघा, मंगेश पाणी पितो. तर मंगेश पितो पाणी, काही अर्थ आहे का याला? मंगेश पितो पाणी. अर्थ जरी थोड़ा सेम वाटत असेल, परंतु या ठिकाणी जो काही शब्द आहे तो पूर्ण अर्थाचं हे बोलणं नाही आहे. तर या ठिकाणी क्रम सुद्धा बदलायला नको, कारण क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. मंगेश पाणी पितो अर्थपूर्ण शब्द समूह आहे, किंवा मग पूर्ण अर्थाचं बोलणं आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण वाक्य. काय म्हणतो याला आपण? वाक्य म्हणतो. येतोय मुद्दा लक्षात? वाक्य कशाला म्हणायचं? तर वाक्य या ठिकाणी जे काही पूर्ण अर्थाचं बोलणं आहे किंवा अर्थपूर्ण शब्द समूह आहे त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं वाक्य. आणि ठराविक क्रमाने आलेला या ठिकाणी काय असतं? शब्द क्रम आहे, ठीक आहे. ठराविक क्रमाने आलेला असतो, ठराविक क्रम. ठराविक क्रमाने या ठिकाणी जो काही शब्द, जे काही शब्द आहेत ते ठराविक क्रमाने आलेले असाल आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो वाक्य. मग आपण वर्ण बघितलंय, त्यानंतर काय बघितलंय? अक्षर बघितलंय, शब्द बघितलंय आणि वाक्य बघितलंय. मग आता वाक्य या ठिकाणी बघितलंय, कितीतरी वाक्याची उदाहरणं आपण या ठिकाणी देऊ शकतो. जसं की राणी गाणे गाते. काय? राणी गाणे गाते. त्यानंतर रमेश पतंग उडवतो. रमेश पतंग उडवतो. हे काय आहेत? हे या ठिकाणी ठराविक क्रमाने आलेले शब्द आहेत. आणि या ठिकाणी ठराविक क्रमाने आलेला जो काही शब्दांचा समूह असतो त्या समूहाला काय म्हणायचं? त्या समूहाला वाक्य म्हणायचं. तर अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी जो काही वाक्य हा घटक आहे, हा वाक्य या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलेले आहे, त्याची व्याख्या बघितली, त्याची उदाहरणंसुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर समोरचा जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो व्याकरण. मग व्याकरण कशाला म्हणायचं? ठीक आहे, व्याकरण कशाला म्हणायचं? तर बघूया, व्याख्या घेऊया. सर्वप्रथम व्याकरण. मग व्याकरण कशाला म्हणतो आपण? तर व्याकरण भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र. कशाला म्हणायचं? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय? कोण आहे? भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र. काय? व्याकरण कशाला म्हणायचं? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, त्यालाच काय म्हणायचं? त्याला म्हणायचं व्याकरण. मग भाषेचं जे ज्याद्वारे स्पष्टीकरण होतं, व्याकरणामध्ये पूर्णतः भाषा कशी आहे, भाषामध्ये कसे बदल होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्याकरणाच्या माध्यमातून शिकत असतो. आणि हेही आपण समोरच्या लेक्चरच्या माध्यमातून शिकणारच आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे त्याला व्याकरण म्हणतात. आता या ठिकाणी जे काही पतंजली आहे, पतंजलीनं व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? तर शब्दानुशासन म्हटलेलं आहे. शब्दानुशासन कोणी? पतंजलीने. पतंजलीनं काय म्हटलेलं आहे? व्याकरणाला भाषेचं स्पष्टीकरण शास्त्र करणारं शास्त्र, आणि त्याला शब्दानुशासन म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी शब्दाचं शासन, शब्दानुशासन म्हणजेच काय? व्याकरण. व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन. आता या ठिकाणी व्याकरण, व्याकरणाची जर या ठिकाणी फोड केली तर वी प्लस आ प्लस क्रू म्हणजेच काय? या ठिकाणी वी म्हणजेच व्या, व्या या ठिकाणी बघा, व्या आहे. व्याची फोड कशी होणार आहे? वी प्लस आ. काय होणार आहे? वी प्लस आ आणि या ठिकाणी करण. वी प्लस आ आणि करण. करण म्हणजेच काय? क्रू.
कृ म्हणजेच या ठिकाणी करण म्हणजेच काय या ठिकाणी व्याकरण. मग या ठिकाणी भाषेमध्ये आपण बघितलंय की शब्द महत्त्वाचे आहे, त्यानंतर अक्षर महत्त्वाचे आहे, वाक्य महत्त्वाचे आहे, त्यानंतर वर्ण महत्त्वाचे आहे आणि व्याकरण सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही चार मुद्दे होते, चार ते पाच मुद्दे, ते आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेले आहे. आता आपल्याला जे वर्ण वगैरे आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेणारच आहोत. त्याविषयी थोडक्यात जी माहिती आहे ती थोडक्यात माहिती या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊया. नेमके त्याचे प्रकार जे आहे ते प्रकार किती वगैरे पडतात त्याविषयी थोडक्यात माहिती आपण या ह्या लेक्चरच्या माध्यमातून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम वर्ण जे आहे ते वर्णांचे आपल्याकडे प्रकार किती पडतात हाही प्रश्न तुम्हाला कधीतरी विचारला जाऊ शकतो. वर्णांचे प्रकार वर्णांचे जे प्रकार आहेत ते वर्णांचे प्रकार किती पडतात, मग तीन पडतात. कोणकोणते आहे, पहिला जो घटक आहे किंवा पहिला जो प्रकार आहे तो कोणता आहे, तर या ठिकाणी व्यंजन आहे त्यामध्ये स्वर आहे, त्यामध्ये पहिला स्वर, दुसरा आहे व्यंजन आणि तिसरा आहे स्वरादी. मग या ठिकाणी वर्णमालेचा विचार करत असताना वर्णाचे या ठिकाणी प्रकार बघितले तर आपण स्वर, व्यंजन आणि स्वरादी. ठीक आहे, आपल्याकडे कोणते प्रकार पडतात या ठिकाणी, तिखट, फिक वरण. ठीक आहे, हा आपला भाग राहिला. परंतु या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये जर विचार केला तर वर्णांचे प्रकार तर या ठिकाणी तीन प्रकार पडतात. कोणकोणते, स्वर आहे, व्यंजन आहे आणि स्वरादी आहे. स्वर किती आहे, 12 आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी स्वर 12 दिलेत, व्यंजन दिलेत आपल्याकडे 34 आणि स्वरादी दिल्यात 2, मिळून किती होतात बघा, 2 आणि 4 किती होतात, 6 6 2 8, त्यानंतर सॉरी 6 2 8 आणि 1 आणि या ठिकाणी 3, 1 आणि 3 4, म्हणजेच वर्णांची संख्या किती आहे, 48. यामध्ये जर आधुनिक वर्ण मला विचारली तर 2 स्वर यामध्ये ॲड होतील आणि हे होतील या ठिकाणी 50. हे झाले आधुनिक आणि हे झालं या ठिकाणी मूळ वर्णमाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जर विचारलं की वर्णांचे प्रकार तीन आहेत, वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे, 48 आहे, आधुनिक वर्णमालेमध्ये किती आहे, 50 आहे. आता शासनाने 2009 साली स्वीकारलेली आहे परंतु अद्याप त्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही नाही आहे, कारण आता प्रश्न जर विचारला गेला तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी रद्दच होतात. ठीक आहे, परंतु आपल्याला सरळ सरळ विचारला गेला प्रश्न तर त्याचं अशा पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. मग या ठिकाणी स्वर कोणते, पहिले 12 कोणते आहेत, नवीन 2 कोणते आलेत, नवीन 2 आले इंग्रजीमधून ॲ आणि अ. ठीक आहे, स्वरादी कोणते आहेत, मग स्वरादी आहेत 2, अम आणि आ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्वरादी 2 नवीन स्वर आले त्यामध्ये, बाकीचे 12 स्वर आहेत आणि व्यंजन जे आहे 34 आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत जे काही वर्ण आहे वर्णांचे प्रकार आपण या ठिकाणी बघत आहे. सुरुवातीला आपण भाषेचे मूलभूत घटक बघितले, त्यानंतर आपण वर्णमाला अभ्यासणार आहे. वर्णमालेनंतर एक एक जे घटक आहे जसं की संधी असेल, त्यानंतर मग बाकीचे जे घटक आहे ते बाकीचे घटक आपण बघणार आहे. प्रयोग असेल, समास असेल, त्यानंतर शब्दांच्या जाती असेल, त्यामध्ये लिंग वचन यावरती जास्तीत जास्त आपल्याला फोकस करावा लागणार आहे, कारण लिंग शब्दाच्या जातीवरतीच आपल्याला जास्तीत जास्त जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. 2017 टेटचा जर विचार केला तर या ठिकाणी 2017 जर टेटचा विचार केला तर मॅक्झिमम जे प्रश्न आहे ते शब्दाच्या जाती या प्रकरणावरती आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहे ते शब्दसंग्रहावरती आहे. तर एकत्रित या ठिकाणी शब्दसंग्रहसुद्धा अतिशय महत्त्वाचे असणार आहे. जेवढं आपण टेटचा अभ्यास करत असताना किंवा शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा अभ्यास करताना जेवढं आपण मराठी व्याकरणाला महत्त्व देतोय, काय जेवढं व्याकरणाला महत्त्व देतोय, मराठी व्याकरणाचं सांगतो मी, तेवढंच महत्त्व किंवा तेवढंच जे वेटेज आहे ते आपल्याला शब्दसंग्रहाला द्यावं लागेल. आणि शब्दसंग्रहाला वेटेज देत असताना या शब्दसंग्रहाचं आपल्याकडनं जास्तीत जास्त वाचन झालं पाहिजे, त्या अनुषंगाने आपल्याला याचं अभ्यास करावा लागणार आहे. कारण जेवढे जास्त आपण म्हणी वाचणार, वाक्प्रचार वाचणार, समानार्थी शब्द वाचणार, विरुद्धार्थी शब्द वाचणार, ह्या जेवढ्या जास्त याचं वाचन करणार तेवढं आपल्याला येणाऱ्या 2022 ज्या काही परीक्षा त्यामध्ये नक्कीच आपल्याला 100% त्याचा रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे कुठेही तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिसले एखाद्या पुस्तकामध्ये, एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणी दिसल्या, वाक्प्रचार दिसल्या,
ठीक आहे। तर शब्दसमूह दिसले तर ते आपण त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, त्याला दोन दोन वेळा वाचा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं हा टॉपिक ठरणार आहे टेट परीक्षेसाठी, ठीक आहे। बाकीचे सब्जेक्ट वाईज तुमचे जे टीचर लोक आहे ते सब्जेक्ट वाईज तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं सांगतील की आपण वेटेज जे आहे ते कोणत्या घटकाला आपल्याला मराठी व्याकरण असेल, इंग्लिश असेल, तुमचं बुद्धिमत्ता असेल, अंकगणित असेल, विज्ञान असेल, भूगोल असेल किंवा इतिहास असेल, तर कोणत्या घटकाला नेमकं त्या ठिकाणी वेटेज द्यायचं आहे तो वेटेज त्या ठिकाणी तुमचे जे काही विषय शिक्षक असतील, ठीक आहे, विषय शिक्षक असतील ते विषय शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील की ह्या या घटकाला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं आहे आणि ह्या घटकाचा आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपले जे मार्क्स आहे ते मार्क्स आपल्याला जास्त कसे मिळवता येईल आणि कमी वेळेत आपल्याला प्रश्न जे आहे ते कसे सोडवता येईल ह्याची सुद्धा माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला वारंवार लेक्चरच्या माध्यमातून दिली जाईल आणि त्या अनुषंगाने तुमचे जे क्लासेस आहे किंवा तुमचे जे काही लेक्चर आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी घेतले जाणार आहे। तर एकंदरीत आपण भाषेचं जे मूलभूत घटक आहे ते मूलभूत घटक आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। मग आता यामध्ये आपण बघितलंय सुरुवातीला अक्षर बघितलंय, वर्ण बघितलंय, शब्द बघितलंय, वाक्य बघितलंय, व्याकरण कशाला म्हणायचं ते बघितलं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही छोटे छोटे घटक आहेत ते छोटे छोटे घटक आपल्याला परीक्षेत विचारले जातात आणि नेमकं त्या ठिकाणी आपल्या लक्षात राहत नाही आणि मग आपले जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी चुकतात। मग या ठिकाणी जे काही मराठी भाषेचे पाणिनी आहे ते मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो। मराठी भाषेचे पाणिनी, नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण जे काही नवीन सिलॅबस आहे, नवीन जो काही घटक आहे वर्णमाला किंवा मग भाषेची उत्पत्ती वगैरे कशी झाली त्या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ती करणार आहे। तर सुरुवातीला आपण बघूया मराठी भाषेचे पाणिनी। मग मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं। दादोबा पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचं पाणिनी म्हटलं जातं। आणि एक पुन्हा विचारलं जातं मराठी भाषेचे शिवाजी विचारलं जातं, पुन्हा एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी। मग मराठी भाषेचे जे शिवाजी आहे ते मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणायचं? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना। विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणायचं? मराठी भाषेचे शिवाजी। आणि एक पुन्हा विचारला जातो मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटलं जातं? तर मराठी भाषेचे जे काही जॉन्सन आहे ते कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं। कृष्णशास्त्री चिपळूणकर हा सुद्धा यावरती सुद्धा चिपळूणकर यावरती सुद्धा बऱ्याचदा जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आणि या ठिकाणी काही निवडक जी पुस्तक आहे मराठी भाषेमधली त्या पुस्तकाचे तुम्हाला लेखकसुद्धा विचारले जातात। तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, काय द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोणाचा आहे? विल्यम कॅरी, वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। काय द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज याचे लेखक कोण आहेत? तर ह्यात विल्यम कॅरी यावरती सुद्धा तुम्हाला वारंवार जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। आणि आधुनिक मराठी जे काही व्याकरण आहे किंवा आधुनिक मराठी उच्चतर व्याकरण आहे त्याचे लेखक आहेत सबनीस। कोण आहेत? सबनीस। तर हे छोटे छोटे जे प्रश्न आहे ते छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि याच्या ह्या ज्या नोट्स आहे त्याही प्रॉपर नोट्स आपण तुम्हाला बॅचच्या माध्यमातून पुरवणार आहोत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, अभ्यास करताना बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। कारण ज्याही वेळेस आपण या ठिकाणी लेक्चर घेतो किंवा लेक्चर झाल्यानंतरही तुम्हाला काही मुद्दे समजत नसतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही बिलकुल सॉल्व करून घेऊ शकता। विषय शिक्षकांना बिलकुल तुमचे जेवढेही प्रश्न असतील तेवढे बिलकुल विचारा, कारण ज्यावेळेस तुम्हाला कुठेतरी अडचण येत असेल आणि अडचण कधी येते? ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपल्याला अडचण येते, अभ्यास करतानाच अडचण येते, जे अभ्यास करत नाही त्यांना अडचण येत नाही। मग अभ्यास करताना अडचण आली विषय शिक्षकांना बिलकुल संपर्क करा,
त्यांना सांगा, त्यांना विचारा की बाबा हे असं आहे, मग हे असं का आलं, हे असं यायला पाहिजे होतं, मग हे असं का नाही आलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विशेष शिक्षक जे आहे तुमचे, त्या विशेष शिक्षकाकडनं क्लिअर करून घेऊ शकता. तर आता नेक्स्ट जो लेक्चर आहे तो नेक्स्ट लेक्चर आपण उद्या भेटणार आहे, नेक्स्ट लेक्चर घेऊन नवीन टॉपिकसह. आणि तुम्हाला यामध्ये काही अडचणी असेल तर बिलकुल तुम्ही मेसेज वगैरे मला करू शकता. पुन्हा भेटणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरसह, तोपर्यंत धन्यवाद.